तुम्ही तुमच्या भव्य अशा वास्तूत तुम्ही आलात, काय तुमच्या भावना आहेत? नमस्कार, एकदा सर्वांना नमस्कार. या नवीन वास्तूमध्ये आमचं आम्ही आल्या याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्यापेक्षा जास्त आम्हाला याच्यावर विश्वास बसला की परमेश्वराची जर का साथ असेल आणि थोड्या मोठ्यांचे जर का आशीर्वाद असतील आणि जर का एक आपल्याला दृढ विश्वास असेल आपल्यावर, तर आपण नक्कीच एक वेगळ्या प्रकारचं काम करू शकतो. आणि या वास्तूमध्ये आल्यामुळे आम्हाला खूप प्रसन्न वाटतं आणि आमच्या सर्व साथीदारांची आमच्याबरोबर साथ आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि आम्हाला सगळ्यांना परत एकदा वंदन आणि असेच आशीर्वाद आणि सदिच्छा असू द्या की मनापासून इतकं चालणे आमची इच्छा आहे. नमस्कार. खरंच आपण एक मराठी माणूस म्हणून छोट्यापासून सुरुवात करून एवढ्या मोठ्या प्रमाणात जाऊ शकतो हा एक विश्वास आम्हाला आमच्या गुरुजनांमुळे आणि लहानपणापासून मिळालेल्या संस्कारांच्यामुळे निर्माण झाला. आणि आज आजच्या ह्या उद्घाटनाच्या प्रसंगाला सगळे नातेवाईक आप्त हे सगळे येऊन त्यांनी त्यांचे आशीर्वाद देऊन आम्हाला एक अजून नवीन उत्साह दिला आणि अशा पद्धतीमध्ये आपण खरंच एक मोठं कार्य करू शकतो त्याचा एक विश्वास दिला, त्यासाठी सगळ्यांचे खरंच मनापासून आभार. आणि असेच आमच्या बावरती सगळ्यांचे आशीर्वाद राहो की परमेश्वरा चरणी सदिच्छा. नमस्कार, मी राहुल कुटे. मी राहुल चिंचोलकर सर, ऋषिकेश चिंचोलकर सर यांच्या आश्रयाखाली खूप चांगल्या प्रकारे पुण्यासारख्या ठिकाणी येऊन नॉलेज घेऊन स्वतःचं सरांसोबत एक प्रॅक्टिस करतो. आणि आज जो आम्ही ह्या भव्य वास्तूमध्ये आमचा उद्घाटन प्रसंग किंवा आम्ही आमच्या ह्या नवीन वास्तूमध्ये शुभारंभ केला आहे, त्याच्यासाठी ज्या कोणी लोकांची सगळ्यांची शुभाशीर्वाद आम्हाला लाभले ते तर सगळ्यांचे आहेतच, त्याबरोबरच आमचे नातेवाईक असतील, आमचे क्लायंट असतील, आप्तेष्ट असतील, या सगळ्यांचे जे आशीर्वाद लाभले त्यांना सगळ्यांना धन्यवाद करतो. आणि व्हिडिओ